सिर्फ एक हफ्ते का हॉस्पिटल बिल मेरी साल भर की सैलरी ले गया, ऐसे में क्या करूं? ऐसी ही सिचुएशन से आपको बचाता है SM ग्रुप। ये है OLX ऑथराइज्ड और जनरल इंश्योरेंस के लिए सबसे भरोसेमंद नाम। ये आपकी जरूरत के अनुसार मेडिक्लेम, व्हीकल इंश्योरेंस, होम इंश्योरेंस जैसी सभी सेवाएं देते हैं, मतलब जिंदगी सुरक्षित। तो फिर टेंशन को करके दूर, जियो जीवन के लम्हे भरपूर। अधिक जानकारी के लिए स्क्रीन पर दिए गए नंबर्स पर संपर्क करें। जालना या ठिकाणी मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांचं गेली 11 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आलंय। त्यांच्यावर जो अमानुषपणे लाठी हल्ला झालाय त्याच्या निषेधासाठी 13 सप्टेंबरला अहमदनगर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं नगर पुणे महामार्गावरील कायनेटिक चौकामध्ये 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा दिला गेलाय। तर हे रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर शासनानं जर याची दखल घेतली नाही तर महाराष्ट्रभर आमदार आणि खासदारांना कुठेही फिरू देणार नाही आणि मुंबई मंत्रालयाला घेराव घालून आमदार खासदारांना मंत्रालयामध्ये डांबून घेणार आहोत। तसेच लवकरात लवकर मराठा आरक्षण मिळावं यासाठी अहमदनगर मराठा मोर्चा यांच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलंय। गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय मराठा आरक्षणाचं वणवा पेटत आहे। सर्वत्र महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी आंदोलनं चालू आहे। पोलिसांनी जे अमानुषपणे लाठीचार्ज केला त्याच्यात माता भगिनी आणि सर्व आंदोलकांवर खूप वाईट पद्धतीने तो हल्ला झालेला आहे। त्याचा परिणाम म्हणून अख्ख्या महाराष्ट्रभर हा मराठा आरक्षणाचं वणवा पेटलेलं आहे। एवढं ऊनी ह्या सत्तेत बसलेल्या ह्या गेंड्याच्या कातड्याच्या नेत्यांना कोणतीही जाणीव त्याची होत नाही आणि ते अजूनही मराठा आरक्षणाचा गांभीर्याने विचार करत नाही। यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। दिनांक 13 सप्टेंबर रोजी बुधवारी आम्ही कायनेटिक चौकात रास्ता रोको करणार आहे। ते आंदोलनाचं एक प्रातिनिधिक स्वरूपाचं एक आंदोलन राहणार आहे। त्याच्यानंतर जर सरकारने कोणती आम्हाला अशी मदत केली नाही, मराठा आरक्षणाविषयी ठोस भूमिका घेतली नाही, तर इथून पुढचे आंदोलन हे आमचे उग्र स्वरूपाचे असतील आणि ते कायद्याला धरून नसणार। इथून पुढे आम्ही जनतेचं कोणतेही नुकसान करणार नाही किंवा महाराष्ट्राला त्रास होईल असं कोणते आमच्या हातून कृत्य होणार नाही। परंतु हे आमदार खासदार आणि नेते यांना आम्ही घेराव घालणार, यांना आम्हाला यांना आम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊन देणार नाही। आणि त्याच्या सर्वात शेवटचं आंदोलन म्हणून आम्ही मुंबईला मंत्रालयात एक घेरावा घालणार आणि मंत्रालयाच्या बाहेर कोणत्याही आमदार मंत्र्यांना बाहेर येऊन देणार नाही। जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांनी बाहेर येऊ नये। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे का आम्हाला 50%च्या हातून OBC आरक्षण हवं आहे। हे आरक्षणाची मागणी गेले आमची 40-50 वर्षापासून चालू आहे। परंतु हे नेते काय करतात, हे वेगवेगळे प्रवर्ग काढून आम्हाला फक्त एक लॉलीपॉप दाखवल्यासारखं कृत्य करतात आणि ते आरक्षण टिकत नाही। आम्हाला 50%च्या आतमधून OBC आरक्षण द्या। OBC बांधवांनाही विनंती, त्यांनी आरक्षणाचं स्वागत करा। आपण सर्वजण मिळून आरक्षणाची OBC आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी आपण केंद्रात प्रयत्न करू। त्याचसाठी OBC बांधवांनी आमची मदत करा आणि छगन भुजबळ साहेब असतील, वडट्टीवार साहेब असतील, आम्हाला यांना एक विनंती आणि एक प्रश्नसुद्धा आहे। तुम्ही शरदराव पवार साहेबांच्या आरक्षणाला विरोध केला का? त्यांच्याकडे स्वतःचा कुणबीचा दाखला आहे। वडट्टीवारांनी चव्हाणांना विरोध केला का? नाही केला। तर मग तुम्ही दिग्गज मराठ्यांना विरोध नाही करत, जे नेते ते ज्याच्या इशाऱ्यावर तुम्ही कामं करतात, आणि सामान्य मराठ्याच्या आरक्षणाच्या वेळेस धावळ विरोध का करता? छगन भुजबळ साहेबांची एक ओळख आता अशी झालेली आहे, कोणाला विचारलं छगन भुजबळ किंवा वडट्टीवार कोण, ते मराठा आरक्षण विरोधी लोक म्हणून त्यांची ओळख आहे। तर भुजबळ साहेबांनी विनंती, तुम्ही ही ओळख विसरा, तुम्ही सर्वसमावेशक नेतृत्व करा। तुम्ही आमचे नेते म्हणून मिळवा, आम्ही तुमचे कार्यकर्ते व्हायला तयार आहे। तुम्ही मराठा विरोधक म्हणून तयार हो, तुमची ओळख नका करू। मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यामध्ये मनोज पाटील जरंगे हे गेल्या 13 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत। अतिशय शांततेच्या मार्गाने हा शिवरायांचा मावळा आंदोलन करत असताना ग्रामीण भागातील माता भगिनीवर अतिशय अमानुषपणे या सरकारने लाठी हल्ला केला, गोळीबार केला, याचे पुरावेसुद्धा मीडियासमोर वेळोवेळी आलेले आहेत। मराठा समाज हा शांततेने मागणी करणारा आणि आंदोलन करणारा समाज आहे आणि ह्या समाजाची ख्याती संपूर्ण जगभर पसरलेली असताना ह्या त्रिकूट सरकारने अमानुषपणे हल्ला केला, त्याचा आम्ही सकल मराठा समाज अहमदनगर जिल्हा तीव्र शब्दात निषेध करतो। प्रथमतः दुसऱ्यांदा गेले 13 दिवस झालेले आहेत आणि सरकार वेगवेगळे GR काढून मराठा समाजाला खिळवत आहे, नाचवत आहे। आता हे खिळवण्याचे आणि नाचवण्याचे दिवस हे संपलेले आहेत। मराठा समाज शांततेने आंदोलन करतोय, इथून पुढेही करणार, परंतु कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते, समाजाची ही मर्यादा संपत चाललेली आहे आणि ही एकमुखी मागणी आहे।
की तुम्ही आम्हाला आत्ताच आमचे सहकारी ॲडव्होकेट गजेंद्र रांगत यांनी सांगितलं की आम्हाला 50% जे आरक्षण मर्यादा आहे त्या मर्यादेतून आम्हाला आरक्षण द्या. आम्ही कोणाच्याही ताटातील भाकरी मागत नाही, परंतु मराठा समाज हा देशातील राज्यातील मोठा भाऊ म्हणून आम्ही आत्तापर्यंत आमच्या ताटातील भाकरी इतर समाजांना दिली, तेही आमचे बांधव आहेत. या देशात आम्हाला सहिष्णुता आणि चांगलं वातावरण ठेवायचं आहे, राज्यामध्ये ठेवायचं आहे. आम्ही शासनाला याद्वारे नम्रपणे मागणी करतोय, अजूनही आमची नम्रतेचीच भाषा आहे. आत्ताच आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिले, आम्ही येत्या बुधवारी 13 सप्टेंबर 2023 रोजी नगर पुणे महामार्गावरील कायनेटिक चौक येथे रस्ता रोको आंदोलन अतिशय शांततेच्या मार्गाने करणार आहोत आणि ह्या भावना आमच्या शासनापर्यंत पोहोचाव्यात आणि शासनाने तातडीने सरसकट संपूर्ण राज्यात कुणबी प्रमाणपत्र द्यावेत आणि 50% आरक्षणाच्या मर्यादेत आम्हाला तात्काळ आरक्षण द्यावं ही मागणी आमची तातडीने तडीच न्यावी. आमच्या एका मावळ्याचं उपोषण लवकरात लवकर संपावं ही आमची संपूर्ण जिल्ह्याची भावना आहे. ही भावना शासनापर्यंत पोहोचावी, अन्यथा त्यानंतर परिस्थितीनुरूप आमचा समाज आक्रमक होईल, आंदोलन करेल आणि त्यावेळेस मात्र ही जबाबदारी आमची मराठा समाजाची नसून राज्यकर्त्यांची आणि राज्य शासनाची राहील, याची कृपया शासनकर्त्यांनी नोंद घ्यावी. तर या मोर्चाला मोठ्या संख्येनं समाज बांधवांनी हजर राहावं असं आवाहन देखील केलं गेलंय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.